पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ही वारी आपल्याला वेगळी काहीशी अनुभवावी लागणार आहे. आज दुपारी 2:30 दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या 335व्या वारीचं प्रस्थान झालं. प्रथमच मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करून पालखीने भक्तिमय वातावरणात प्रस्थान ठेवले. मंदिर आवारातील प्रसन्न वातावरणात उपस्थित भाविक टाळ मृदुंगाच्या निनादात तल्लीन झाले होते. मंदिर प्रदक्षिणानंतर पालखी भजनी मंडपात विसावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये पालखीचे प्रस्थान असल्याने मुख्य मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालखी सोहळ्याची वारीची परंपरा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी 1685 सुरू केली. यंदा वारीचं हे 335वं वर्ष आहे. प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटेपासून संस्थान उपस्थित वारकऱ्यांमध्ये लगबग सुरू होती. चांदीचा पालखी रथ, पालखी, मंदिराचा गाभारा, दरवाजे, दीपमाळ रंगीबिरंगी फुलांनी सजवले होते. मंदिर आवारात असो किंवा बाहेर असो रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळच्या सूर्य माथ्यावर येऊ लागला तसं तसं वातावरणात उष्मा जाणवू लागला होता. मात्र दुपारनंतर हवामान ढगाळ झाले आणि त्यामुळे वारकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. Thank you.